नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या तडका महाराष्ट्राच्या या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण बघणार आहोत दोडक्याची सुक्की भाजी। ही भाजी झटपट बनते, लागणारे साहित्य बघूयात। खोबरे, मीठ, शेंगाचं कूट, मग गरम मसाला, हळद व लिंबू, 4 ते 5 दोडके, कोथिंबीर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अद्रक 1 इंच, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या। आता एका मिक्सरच्या भांड्यात सर्व कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण, खोबरे, हळद 1 चमचा, मीठ 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि 4 चमचे कूट घालून ते मिक्सरमध्ये फिरून घ्यावे। यानंतर दोडके मधून 2 भाग करून घ्यावे। मध्ये मसाला भरण्यासाठी मधून चिरून घ्यावे। सर्व दोडक्यांना अशाच प्रकारे कट देऊन घ्यावा। आता मिक्सर मध्ये जे वाटण केले आहे त्यात 1/2 लिंबू पिळून ते चांगले मिक्स करून घ्यावे। आता आपण हे तयार केलेला मसाला दोडक्यामध्ये भरून घेऊ। दोडक्यामध्ये भरताना चमच्याने किंवा हाताने दोन्ही पद्धतीत भरता येते। मी स्वतः हाताने भरतो, कारण हाताने भरल्यामुळे मसाला हा व्यवस्थित भरला जातो। सर्व दोडक्यांमध्ये असा मसाला भरून घेऊया। यानंतर एका कढईत 6 ते 7 चमचे तेल टाकून ते गरम झाल्यानंतर आपण भरलेले दोडके त्यात ठेवून घेऊ। ठेवताना अलगद ठेवा, जेणेकरून मसाला सुटणार नाही। गॅस हा मंद आचेवरच राहू द्या, जेणेकरून ते करपणार नाही। आपल्याला पाणी न घालता शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे मंद आचेवर हळूहळू करून शिजवून घ्यावा। आता ताट झाकून शिजवून घ्या, जेणेकरून दोडका लवकर शिजेल। अजूनमधून त्याला परतत राहावे, जेणेकरून करपणार नाही। दोडका शिजायला 10 ते 15 मिनिट वेळ लागतो। तुम्ही अजूनमधून उलटण दाबून चेक करा दोडका शिजला आहे का नाही। आता आपला दोडका शिजला आहे, त्याला चांगलं मी फिरून घेतो। आता आपली दोडक्याची भाजी तयार आहे, ती एका प्लेटमध्ये काढून आपण सर्व करून घेऊ। तर मित्रांनो, आजची ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये कळवा, तुम्ही घरी ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। मित्रांनो, पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।